मित्रांनो रंग माझा वेगळा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मा आपण पाहणार आहोत दीपिकाने मुन्नाला बघितलं आहे आणि त्याचा स्केचही पोलिसांना बनवून दिला आहे ही गोष्ट कार्तिकला समजल्यानंतर तो खूप घाबरतो कारण त्यावेळी मुन्ना हा दीपिकाच्या केबिन बाहेरच उभा असतो आणि त्यानंतर संधी साधून कार्तिक त्याला मास्क देतो मात्र त्यावेळी दीपिकाचं लक्ष कार्तिककडे जातं आणि ती त्याला विचारते की डॅडा तू तिथे काय करत आहे आणि बाहेर नक्की कोण आहे त्यावर कार्तिक म्हणतो की मी सुद्धा तेच बघत होतो आणि त्यावेळी मुन्ना पटकन कार्तिकला विचारतो की सर आय सी यू कुठे आहे त्यावर कार्तिक त्याला आय सी यू कुठे आहे ते सांगतो आणि पुन्हा केबिनमध्ये येतो आणि त्यानंतर दीपिकाचा निरोप घेऊन घरी जाण्यासाठी निघतो तर दुसरीकडे श्वेताला कंपनीचे सर्व अधिकार हवे असतात आणि त्यासाठी ती ॲफिडेविटची फाईल शोधत असते मात्र ती फाईल नेमकी कुठे आहे हे तिलाही माहीत नसते आणि घरात कोणी नाही या गोष्टीचा फायदा घेऊन ती दीपा आणि कार्तिकच्या रूममध्ये शोधाशोध सुरू करते मात्र त्याचवेळी कार्तिक तिथे येतो त्यामुळे श्वेता खूप घाबरते तर कार्तिक तिला विचारतो की तू ते नक्की काय शोधत होती त्यावर श्वेता सांगते की आधीची एक महत्त्वाची फाईल सापडत नव्हती खरं तर मी त्याबद्दल तुलाच विचारणार होते पण तू मला कुठे दिसला नाही म्हणून मी ती फाईल स्वतः शोधत होते आणि त्यानंतर ती कार्तिकला विचारते की तू नक्की कुठे गेला होतास त्यावर कार्तिक सांगतो की हॉस्पिटलमध्ये आणि त्यानंतर श्वेता विषय बदलत म्हणते की ठीक आहे मग मी तुझ्यासाठी कॉफी घेऊन येते त्यावर कार्तिकही हो म्हणतो मात्र श्वेता मुद्दाम त्याला म्हणते की कार्तिक तुला कॉफीची सवय आहे ना की चहा घेऊन येऊ त्यावर कार्तिक म्हणतो की श्वेता माणसाच्या काही सवयी कधीच बदलत नाहीत कारण तो त्याचा स्वभाव असतो आणि तुझा स्वभावसुद्धा अजून बदलला नाही आणि ते ऐकून श्वेता काही न बोलता तेथून निघून जाते तर श्वेता इथे नक्की काय शोधत होती या गोष्टीचा विचार कार्तिक करत असतो त्यानंतर संध्याकाळी सर्वजण चहा पीत गप्पा मारत बसलेले असतात आधी सौंदर्याला म्हणत असतो की मम्मा जेव्हापासून दादा परत घरी आला आहे तेव्हापासून आपल्या घरातील वातावरण पूर्णपणे बदललं आहे आपलं घर अगदी भरल्यासारखं वाटत आहे त्यावर सौंदर्याही हो म्हणते आणि ती कार्तिकला सांगते की आम्ही सगळ्यांनी तुला खूप मिस केलं आणि त्यांचं हे सर्व बोलणं सुरू असताना संकल्प तिथे येतो आणि तो, तो सौंदर्याला आज रात्री काय जेवण बनवू असा प्रश्न विचारतो त्यावर दीपा त्याला सांगते कि चा हो की संकल्प दादा रात्रीच्या जेवणाचं मी बघते तुम्ही काही काळजी करू नका त्यावर संकल्प हो म्हणतो आणि तेथून निघून जातो त्याचवेळी कार्तिकीसुद्धा कॉलेजमधून घरी येते तिला पाहून सर्वांनाच खूप आनंद होतो मात्र कार्तिकी खूप रागात असते आणि ती जोरात तिची बॅग खाली फेकून देते आणि तिचं हे वागणं पाहून सर्वजण उठून उभे राहतात सौंदर्य तिला सर्व काही ठीक आहे ना असा प्रश्न विचारते तर कार्तिकी दीपाजवळ जात मोठ्याने ओरडून म्हणते की ही बाई माझ्या आयुष्यात असताना सगळं काही कसं ठीक असेल आज आजीने माझ्या मागावर काही माणसं पाठवली होती आणि ते ऐकून सर्वांनाच धक्का बसतो तर दीपा तिला म्हणते की हे काय बोलते तू कार्तिकी मी तुझ्या मागावर का माणसं पाठविल मात्र कार्तिकी दीपाचं म्हणणं ऐकूनही घेत नाही ती कॉलेजमध्ये घडलेला सर्व प्रकार सगळ्यांना सांगते आणि म्हणते की त्या माणसाच्या खिशातून आदित्य हॉस्पिटलचं कार्ड खाली पडलं आणि आदित्य हॉस्पिटल कोण चालवतं तर मिसेस दीपा इनामदार तर दीपा कार्तिकीला समजवण्याचा खूप प्रयत्न करत असते मात्र कार्तिकी तिचा काही ऐकूनच घेत नाही ती दीपावर वाटेल ते आरोप करत असते तिला नको ते बोलत असते आणि शेवटी दीपाचाही संयम सुटतो आणि ती कार्तिकीवर हात उगारते मात्र कार्तिक दीपाला थांबवतो तर कार्तिकी अजून मोठ्याने ओरडून म्हणते की का थांबलीस तू मार मला तर दीपा तिला तिच्या रूममध्ये जायला सांगते मात्र कार्तिकी तिथेच थांबून रागातच दीपाकडे पाहत असते शेवटी कार्तिक आणि सौंदर्या तिला समजवतात आणि त्यामुळे कार्तिकी तिच्या रूममध्ये निघून जाते तर दीपा कार्तिकला विचारते की तिच्या डोळ्यात माझ्याबद्दलचा द्वेष बघितला का तू गेली चौदा वर्ष ती माझ्यासोबत अशीच वागत आहे माझ्यावर नवीन नवीन आरोप करते मला उलट उत्तर देते खरं तर मला असं वाटलं होतं की तू जेलमध्ये गेल्यामुळे कार्तिकी अशी वागत आहे तिचा माझ्या बाबतीत गैरसमज झाला आहे आणि हळूहळू हा गैरसमज दूर होईल मात्र नाही हा तिचा स्वभाव बनला आहे आणि या गोष्टीचा तिलाही त्रास होत आहे तिला कधी कळणार की माझंसुद्धा तिच्यावर खरंच खूप प्रेम आहे त्यावर कार्तिक दीपाला म्हणतो की दीपा तू काही काळजी करू नको मी स्वतः कार्तिकीसोबत बोलतो त्यानंतर रात्री कार्तिकीच्या अशा वागण्यामुळे दीपा खूप दुखावलेली असते आणि ती सतत रडत असते तर सौंदर्य तिला शांत करण्याचा प्रयत्न करत असते ती दीपाला म्हणते की तू काही काळजी करू नको आपल्या कार्तिकीचा गैरसमज नक्की दूर होईल त्याचवेळी दीपिका तिथे येते ती दीपाला म्हणते की आई तू काही काळजी करू नको मी स्वतः कार्तिकीसोबत बोलते पण मला असं वाटतं की तिने कॅम्पसमध्ये नक्कीच कोणाला तरी तिचा पाठलाग करताना पाहिला आहे आणि ते ऐकून दीपा आणि सौंदर्याला धक्का बसतो सौंदर्या म्हणते की जर ही गोष्ट खरी असेल तर आपल्या कार्तिकीच्या सिक्युरिटीचा प्रश्न आहे तर दीपिका त्या दोघींना म्हणते की मला तर असं वाटत आहे की हे सगळं काही प्री प्लॅन आहे म्हणजे जो माणूस आपल्या हॉस्पिटलमध्ये बॉम्ब ठेवू शकतो तो कार्तिकीचा पाठलागही नक्कीच करू शकतो आणि ते ऐकून सौंदर्या म्हणते की ही गोष्ट खरी आहे आणि जोपर्यंत तो माणूस सापडत नाही तोपर्यंत आपण सर्वांनी सावध राहायला हवं तर दुसरीकडे श्वेता तिच्या रूममध्ये चाललेली असते त्याचवेळी कार्तिकच्या मोबाईलवर एक कॉल येतो कार्तिक त्या ठिकाणी नसतो त्यामुळे श्वेता तो कॉल रिसीव करण्यासाठी जाते तर कोणत्या तरी मुन्नाचा कॉल त्यावर येत असतो आणि श्वेता तो कॉल रिसीव करणार त्याच वेळी कार्तिक तिथे येतो आणि श्वेताच्या हातून मोबाईल हिसकावून घेतो आणि बाहेर जातो बाहेर गेल्यानंतर तो त्या मुन्नाला विचारतो की आज कॉलेजमध्ये माझ्या मुलीने तुला बघितलं होतं का त्यावर मुन्ना हो म्हणतो आणि कार्तिकला घडलेला सर्व प्रकार सांगतो त्यामुळे कार्तिकीचा गैरसमज नक्की का झाला आहे हे कार्तिकच्या लक्षात येतं आणि तो खूप खुश होतो त्यानंतर तो मुन्नाला सांगतो की माझ्या दुसऱ्या मुलीने तुला हॉस्पिटलमध्ये बघितलं होतं आणि तुझं स्केचही पोलिसांना दिलं आहे त्यामुळे थोडे दिवस तू अंडरग्राउंड हो त्यावर मुन्ना देखील हो म्हणतो आणि लगेच त्याच्या गावी जाण्यासाठी निघतो मात्र कार्तिकचं हे सर्व बोलणं श्वेताने ऐकलेलं असतं ती कार्तिकला विचारते की हा मुन्ना नक्की कोण आहे त्यावर कार्तिक तिला सांगतो की असतात काही ओळखी ज्या कधीतरी उपयोगी पडतात आणि तो तेथून निघून जातो तर कार्तिकच्या अशा वागण्याचा श्वेता विचार करत तिथेच उभी असते त्याचवेळी आधीसुद्धा तिथे येतो आणि श्वेताला काय झालं ते विचारतो श्वेता त्याला घडलेला सर्व प्रकार सांगते मात्र आधी तिला म्हणतो की तू प्लीज असं काहीतरी करू नको ज्यामुळे दादा तुझ्यावर चिडेल आणि तोसुद्धा तेथून निघून जातो मात्र हा मुन्ना नक्की कोण आहे आणि त्याचा कार्तिक सोबत काय संबंध आहे या गोष्टीचा श्वेता शोध घ्यायचा ठरवते तर मित्रांनो या मालिकेच्या पुढील भागांमध्ये आपण पाहणार आहोत कंपनीला आज एक महत्त्वाचं कॉन्ट्रॅक्ट मिळणार असतं आणि त्याच संदर्भात एक मीटिंग सुरू असते मात्र त्यानंतर दीपाला समजतं की हे कॉन्ट्रॅक्ट एका वेगळ्याच कंपनीला मिळालं आहे या सगळ्या मागे नेमकं कोण आहे याचा शोध घ्यायचं दीपा ठरवते तर मित्रांनो या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेटसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा